नमस्कार, साईवाणीला सुरुवात करत असताना या ठिकाणी आज प्रचंड आनंद होतोय. तुमचा सर्वांचा उत्साह पाहिल्यानंतर मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की साईंचे एवढे परम भक्त आहात आपण. अनेक गोष्टींचं अनेक पद्धतीने लिखाण झालेलं आहे आणि ते लिखाण आपल्या सर्वांपर्यंत आत्ता येत आहे. ही गोष्ट मला आवर्जून तुम्हाला सांगायची. प्रचिती आणि अनुभूती येत असतात, माणसं बोलत असतात, माणुसकी वाढत असते आणि माणसामाणसामध्येच माणुसकी घडत असते. माणसाने माणसासाठी निवडलेलं शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र, याचाही अभ्यास आपण करतच असतो. की अनेकाचे शास्त्र असतात. राजकारणाचं राज्यशास्त्र आहे, मनाचं मानसशास्त्र आहे, बुद्धीचं बौद्धिक शास्त्र आहे, अर्थाचं अर्थशास्त्र आहे. तसं जीवनामध्ये कसं जगायचं याचं एक शास्त्र साईबाबांनी सांगितलं आणि ते म्हणजे साईवाणी आहे. मी आज सर्वांना साई योग म्हणजे काय याबद्दल थोडक्यात सांगणार आहे. साईंनी दिलेला जीवन जगण्याची कला म्हणजे साई योग. मेडिटेशन मनासाठी, आसनं शरीरासाठी आणि शरीर आणि मन स्थिर राहो म्हणून बुद्धी आणि बुद्धीवर दिलेला संस्कार म्हणजे साईवाणी. पहा बर का, मी एक त्रिसूत्री तुम्हाला सांगतोय. ती त्रिसूत्री फार महत्वाची आहे. माणसाला जन्मापासून शेवटपर्यंत साथ दिली जाते ती श्वासाची असते आणि श्वास हा त्याचा ध्यास आणि त्याचा श्वास हीच त्याची शेवटपर्यंत बरोबर नेणारी जी गोष्ट आहे त्याला आपण म्हणतो आयुष्यात येणारी प्रचिती. ती प्रचिती कशामुळे येते, कशामुळे ती प्रचिती घडते, कोणकोणत्या गोष्टी तिथे महत्वाच्या असतात, तर पहिली आणि अतिशय महत्वाची गोष्ट आहे अनुभूती. मेडिटेशन, ध्यान, प्राणायाम याचा अर्थ काय? ज्या वेळेस आपण एखाद्या गोष्टीची स्थिरता समजून घेतो, या शरीराला आपल्याला जर आसनं घडवायची असेल तर प्रथम आपल्याला ध्यान धारणेमध्ये बसावं लागेल. एक बैठक, एक विचारांची स्थिरता आणावी लागेल आणि ती आणल्यानंतर आपल्या हातून जर आसनं घडली आणि आसनानंतर जर विचार ऐकले तर या विचाराची त्रिसूत्री जर घेऊन तुम्ही गेलात तर 100 वर्षाचं उज्ज्वल आयुष्य आणि उज्ज्वल भविष्य असल्याशिवाय राहणार नाही. साईबाबांनी दिलेला जो संदेश आहे तो संदेश तुमच्या आमच्या सर्वांसाठी प्रेरणादायी संदेश आहे. हिंदीमध्ये मी अनेक पुस्तकांचं लिखाण केलेलं आहे, मराठीमध्ये तर मी तुमच्याशी संवाद साधतच आहे, पुढच्या काळात आणखी प्रमाणात साधणार आहे. आस्था चॅनलच्या माध्यमातून हिंदीमधून आज आपण दररोज लोकांना जीवन जगण्याची कला शिकवत आहोत. परंतु वागावे कसे हा अनेकांचा पडलेला प्रश्न आहे. नाना वस्तू, व्यक्ती, प्रसंग आणि घटना यांनी गजबजलेल्या या जगात जगावे कसे, वागावे कसे, सुखी व्हावे कसे, पाहावे त्याकडे लक्ष जाते, मिळेल ते घ्यावे वाटते, हवं संपत नाही, धाव थांबत नाही, धावाधाव करूनही मनाचे समाधान होत नाही, काय करावे ते कळत नाही, काहीच न करता भागत नाही, पण करावे काय तेही कसे आणि का, म्हणजे काय करावे काय टाळावे हा मोठा प्रश्न निर्माण होतो. जे कृष्णमूर्तींनी एक साधे वर्तन सूत्र सांगितले ते म्हणाले, ऍक्ट बट डू नॉट रिॲक्ट. तहान लागली तर पाणी प्या, भूक लागली तर अन्न खा, कोणी परिचित भेटला तर हसतमुखाने त्याच्याकडे पहा, काम आनंदाने करा, असंबंधित गोष्टीत चित्त गुंतवू नका, अनाठायी प्रतिक्रिया करू नका, जरूर तेवढीच क्रिया करा, काम संपले की आपोआपच थांबणे घडू द्या, यालाच पतंजली चित्तवृत्तींना निरोध म्हणतात. हा संदेश, हा संदर्भ विचारात घेऊन स्वामी विवेकानंदांनी आपल्या एका शिष्याला सांगितले, तू तटस्थ राहा, स्वस्थ राहा, वस्तुस्थिती नीट पहा, जे उचित घडते ते घडत राहील, उगाच उसने अवसान आणू नकोस, चेवाचेवाने काही करू नको, जीवन प्रवाह सहज वाहू दे. गीतेने स्थित प्रदज्ञ म्हणजे पावर का प्रज्ञ दर्शन घडविले आहे. अंतरात कामना नसावी, कर्तव्यात अगत्य असावे, हे तसे सोपे आहे पण तसेच ते अवघडही आहे. आपल्या मनावर व्यग्रतेचे सतत अभ्र येते, ते येऊ न देता अंतर्यामी निरभ्र असावे. आपणास बोलता येते व बोलावे लागते, पण कधी कधी वृथा बोलू नये, वाचाळता
अजिबातही उपयोगाची नाही। आपल्या बोलण्याकडे आपले लक्ष असावे, पाय आहेत म्हणून अकारण भटकत राहू नये, डोळ्यांनी दिसू शकते म्हणून दिसेल ते पाहत राहू नये। कर्म इंद्रिये आणि ज्ञान इंद्रिये यांचा संयमाने वापर करावा। अवेळी टी व्ही पाहत बसणे, रेकॉर्डर लावणे, कुठेतरी सहज चक्कर मारणे, चौकात चार माणसे दिसली की आपण हजेरी लावणे, कामाचे कागदपत्र वाचत असताना शेजाऱ्याशी चर्चा करणे व इतरांविषयी कारणाशिवाय त्यांच्या पश्चात बोलणे, अशा सैरभैर दिशाहीन हालचालींमुळे मनाची शक्तींना ओहोटी लागते, त्याचा क्षय होतो, हा जीवनशक्तीचा रास नव्हे का? कुठलीही गोष्ट तुमच्या खिशामध्ये 500 रुपये आहेत आणि तुम्ही ते खर्च करत राहिलात तर 500 रुपये राहतील का हो? किंवा तुम्हाला महत्त्वाची औषधं खरेदी करायची आहेत आणि तुम्ही सकाळीच पावभाजी खाल्ली, काय करणार तुम्ही? हे सगळे टाळणे अवघड नाही। सदैव शांत, प्रसन्न व तणावरहित राहायचं जर असेल ना, तर उमलत्या फुलाची व उगवत्या सूर्याची स्वाभाविकता आपल्या जगण्यात आणि वागण्यात असावी। आवश्यक ते उत्स्फूर्तपणे घडावे, अनावश्यक ते तत्परतेने टाळावे आणि या सर्वांची गोष्ट आहे तुमचं बोलणं आणि चालणं याचा संयम राखणे। आणि हीच तर साईवाणी आहे। साईवाणी दुसरी काय आहे? अरे साईवाणीची पंचसूत्री आज घेऊन ह्या जगाला मला ज्ञान द्यायचंय। पहिलं आहे प्राणायाम, दुसरं आहे आसने, तिसरं आहे साईंचे प्रभावी पॉझिटिव्ह सकारात्मक विचार, चौथं आहे तुमचं कार्य जे तुम्ही हातात घेतलेलं ना, क्रियाविना वाचाळता व्यर्थ आहे, आणि पाचवं आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे समाधान, सॅटिस्फॅक्शन। कोल्हापूरचे शाहू छत्रपती हे लोक जीवनाला आकार देणारे एक समाज पुरुष होते। समाजातील जातीयता आणि भेदाभेद भावना यांना अस्त घडावा असे त्यांना वाटे, साईंनाही तेच वाटत होते। त्यांनी त्यावेळेस सांगितलं, बाबांनो सबका मालिक एक। त्यावेळेस साईबाबांनी सल्ला दिला होता की सगळ्यांचा देव एक आहे, श्रद्धा ठेवा, सबुरीने वागा, जीवन उज्ज्वल आहे। श्रद्धाच राहिली नाही आता, जो तो आपापलं पाहतोय। म्हणजे भेदभाव कशामुळे करता हो तुम्ही? अंगत पंगत आणि संगत हाच मनोमिलनाचा मार्ग, अशी त्यांची धारणा होती। समाज साईंची धारणा काय होती? अंगत पंगत संगत। अंगत म्हणजे काय? जे तुमच्या अंगभूत आहे। पंगत म्हणजे काय? तुम्ही एकत्र बसता ते। आणि संगत म्हणजे काय? कोणाबरोबर बसता ते। जर तुमचा साईवाणीचा हा परिवार जर वाढला तर एकमेकांना तुम्ही सहकार्य करणार, तुमचे विचारांची देवाणघेवाण होणार, मेडिटेशनच्या माध्यमातून तुम्ही साधना करणार आणि साधनेतून तुम्हाला फळ प्राप्ती होणार, म्हणजे अंगत पंगत संगत। सुधारणेचा एक मार्ग म्हणजे सहभोजनाची चळवळ सुरू केली, समाजाला प्रतिष्ठित लोकांना पाचारण केलं, एकत्र लोक आली, उच्चवर्णीय सर्वसामान्य एकत्र बसली, महाराजांच्या ध्यानीमनी नसेल आले पण हा बुजरेपणा आपोआप कमी झाला, लोक मिसळायला लागली, आमची तयारी असते। पण तुम्ही का मागे फिरता? साईंच्या दरबारी कोण कोण येतो? अंबानी सुद्धा येतो आणि माझा गरीब भोळा बाबडा फाटके कपडे घातलेला माझा मित्र परिवार सुद्धा येतो। आंध्र प्रदेशचा माणूस येतो, कर्नाटकचा माणूस येतो, दिल्लीचा माणूस येतो, राजस्थानचा माणूस येतो, गुजरातचा माणूस येतो, मराठी माणूस येतो, गुजराती जातो, मारवाडी जातो, हिंदू जातो, मुस्लिम जातो, जैन जातो, शीख जातो, पंजाबी जातो, सर्व लोक जातात। आणि आज त्या सर्व धर्म समभावाची गरज आहे। ही माझी तळमळ फक्त एवढ्यासाठीच आहे की कशाला भेदभाव करता जाती जाती मध्ये? अरे आपल्या बाबांनी दिलेला गुरुमंत्र आत्मसात करा। बाबांनो तुम्ही एकत्र या, जडणघडण करा आपल्या जीवनाची, मिसळून जा एकमेकांमध्ये। माझं रक्त तुमचं रक्त वेगळं नाही हो, रक्त एकत्र करून दाखवा बरं वेगवेगळं करून। आहे का कोणाचं लाल पिवळं निळं नारंगी बहुरंगी रक्त आहे का? सर्वांचं लालच आहे ना। मग माझी संदेश आहे आज की ही पंचसूत्री जर तुम्ही आत्मसात करत असाल तर तुम्हाला मला सर्वांना सांगायचंय की अनेकांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, समर्थ रामदासांचंही मला या ठिकाणी वचन सांगायचंय, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले। तुकाराम महाराज थोडं पुढे जाऊन म्हटले होते, जैसे बोलणे बोलावे तैसे चालणे चालावे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले। आपण बोलावे खूप,
बोलण्यामागे विचार असावा, त्यानंतर तसा तो आचार घडावा, अशी अपेक्षा असते तसे होते। त्यामुळे जीवनाचे म्हणजे पहा बऱ्याच वेळा तसं होत नाही आणि म्हणून बिघटन होतं। म्हणजे प्रत्येक सासूला वाटतं की येणारी सून चांगली असावी, पण सून आपल्या घरात गेल्यानंतर तिला ती कशी वागवते याचा विचार नको का करायला? माझ्या मुलीची काळजी घ्यावी असं प्रत्येक बाईला वाटतं, मग तिच्या घरात आलेल्या सून सुद्धा कोणाची तरी लेकरूचे ना। साईबाबांनी दिलेला विचार श्रद्धेचा जर नसेल, समाधानाचा जर नसेल, तर काही ते काय फक्त भाषण करायला यायचं नाही बाबांनो। तुम्ही ध्यान धारणा करा, तुमचं मन आपोआप निर्मळ होईल। अहिंसेचा मार्ग सांगायची गरज पडत नाही। कोणाला हिंसा करून आपलं जेवण जाणार आहे का? तुम्ही जर स्वतः सात्विकतेचा कळस करणार असाल तर तुमच्या विचारांमध्ये आता प्रगल्भतेची जोड आली पाहिजे। बोलणाऱ्यावर नियंत्रण आणि कृतीमध्ये असणे या दोन्ही गोष्टीचा संगम जर झाला ना, तर माणसं घडत जातात। राजकीय किंवा धार्मिक व्यासपीठावर आगळपागळपणा खूप असतो, पण जीवनाच्या प्रत्यक्ष जडणघडणीत या वक्तव्याचा वाटा नसतो। आधी केले मग सांगितले असा क्रम जर तुम्ही ठेवला ना, तर तुम्ही कधीच वाचाळ तिकडे वळणार नाही। आणि म्हणून मला तुम्हाला आज सांगायचंय की आजच्या साईवाणीचा संदेश आहे, बोलावे तसे चालावे आणि पंचसूत्री साईयोगची करा, जीवन उज्ज्वल आहे। ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम। धन्यवाद।